नमस्कार, खूप मी स्नेहाला प्रेम देतो तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळासाठी प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेऊन 2 महिने स्टोअर करू शकाल असे सोडा न वापरता काही खास घटक वापरून तोंडाला चव आणणारे अतिशय खुसखुशीत आणि चवदार असे खारे शंकरपाळे तयार करून दाखवणार आहे। बनवायला फारच सोपी आहे ही रेसिपी, पण जर तुम्ही हे शंकरपाळे खायला सुरुवात केली तर हे शंकरपाळे खातानी तुम्ही स्वतःला थांबूच नाही शकणार। फारच खुसखुशीत आणि टेस्टी लागतात हे शंकरपाळे चवीला। चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया। परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तर इथे ह्या बाउलमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप मैदा घालून घेणार आहे। मैद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पदार्थाच्या क्वांटिटीनुसार वाढून घ्यायचे। ही मापं तुम्ही कुठल्याही साईजच्या वाटीने घेतली तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हा 1/2 चमचा ओवा हातावर असा थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालणार आहे। ओव्याचा फ्लेवर खाऱ्या शंकरपाळ्यांमध्ये फारच छान येतो आणि ओवा डायजेशनसाठी सुद्धा फारच लाभदायक ठरतो। ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही 1 चमचा जिरं घालून घेणार आहे। ह्याला मी खलबत्त्यात कुटून हलकंसं बारीक करून घेतलंय, जेणेकरून ह्याचा सुद्धा फ्लेवर आपल्या शंकरपाळ्यांमध्ये छान उतरेल। ओव्या जिऱ्याचा सुगंध आणि टेस्ट खाऱ्या शंकरपाळ्यांमध्ये फारच छान लागते। ह्यानंतर आता ही 1 चमचा कसुरी मेथी सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। नॉर्मली आपण खारे शंकरपाळे बनवताना त्यात फक्त ओवा जिरं घालत असतो, पण अशी थोडीशी कसुरी मेथी घालून तुम्ही खारे शंकरपाळे बनवून बघा। बघा, कसुरी मेथीमुळे खारे शंकरपाळे हे चवीला फारच टेस्टी बनून तयार होतील। कसुरी मेथी घातल्याने शंकरपाळे खाल्ल्यानंतर तोंडाला हिची फारच छान चव येईल। बस तर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालून घेणार आहे। मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता शंकरपाळे मस्त असे खुसखुशीत होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे। हे तूप मी गरम न करताच घातलंय। साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण ह्या साजूक तुपामुळे शंकरपाळे फारच खुसखुशीत बनून तयार होतील आणि ह्याचा फ्लेवर सुद्धा शंकरपाळ्यांना फारच छान येईल। बस तर आता हे साजूक तुपाचं मोहन ह्या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। फ्रेंड्स, तेलाऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये साजूक तुपाचं मोहन घातलं तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्कीच दिसून येईल। साजूक तुपामुळे शंकरपाळे खरोखर फारच खुसखुशीत बनून तयार होतात। हे पहा, ह्याचा असा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला पाहिजे, म्हणजेच आपल्या ह्या पिठाला साजूक तुपाचं मोहन अगदी परफेक्ट लागले असं समजावं। बस तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण मळून घेणार आहोत। ह्याला अगदीच घट्ट किंवा मग अगदीच सैल भिजवायचं नाहीये। चपातीच्या कणकेच्या तुलनेत बस ह्याला असं हलकसं घट्ट भिजवून घ्यायचं आहे। ह्यानंतर ह्याला 1/2 चमचा तेल घालून तेलामध्ये पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचंय। तर आता ह्या मळलेल्या उंड्यावर झाकण ठेवून ह्याला अगदी फक्त 10 ते 15 मिनिट भिजत ठेवायचंय। इथे आपल्याला हा उंडा भिजत ठेवून बरोबर 12 मिनिट झाले। या उंड्याला पुन्हा एकदा असं मिनिटभर मळून घ्यायचंय। या मळलेल्या उंड्यातला मी अगदी छोटासा चपातीच्या उंड्याच्या साईजचा उंडा तोडून घेणार आहे आणि ह्याला हातावर असं गोल करून घेणार आहे। तर हा जो तयार केलेला उंडा आहे ह्याला आपण मैद्याचं सुकं पीठ लावून लाटून घेणार आहोत। ह्याची अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी लाटण्यासाठी याला सारखं सारखं मैद्याचं सुकं पीठ लावायचं नाहीये। बस सुरुवातीलाच उंड्याच्या दोन्ही बाजूला सुकं मैद्याचं पीठ लावून ह्याची अशी अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। बस तर आता ह्या लाटलेल्या पोळीला सगळीकडे असं तेल लावायचंय। पोळीच्या अगदी काठोकाठ तेल असं चांगल्या प्रकारे लावून घ्यायचंय। ह्यानंतर आता ह्याच्यावर मी हे मैद्याचं सुकं पीठ असं थोडंसं भुरळून घेणार आहे। ह्या पोळीला लावलेलं तेल आणि ह्या सुक्या मैद्यामुळे शंकरपाळ्यांच्या आतमध्ये खूप साऱ्या लेअर्स तयार होतात, त्याच्याने शंकरपाळे खाण्यासाठी मस्त असे खुसखुशीत लागतात। बस तर आता ह्या पोळीला अशा पद्धतीने फोल्ड करायचंय, ह्याच्याने शंकरपाळ्यांच्या आतमध्ये खूप साऱ्या लेअर्स तयार होतील। बस तर ह्याची आपण पुन्हा एकदा आयताकृती शेपमध्ये पोळी लाटून घेणार आहोत। सुक्या मैद्याची आवश्यकता वाटत असेल तरच तुम्ही ह्याला थोडंसं सुकं मैद्याचं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। बस तर आता ह्या लाटलेल्या पोळीला मी बरोबर
असं सेंटरला कट करून घेणार आहे. थोडक्यात म्हणजे ह्या पोळीचे मी कट करून असे अर्धे अर्धे दोन भाग तयार करून घेणार आहे. यानंतर आता ह्याच्यावर सुद्धा मी पुन्हा असं सगळीकडे तेल लावून घेणार आहे. खारे शंकरपाळे तुम्हाला फारच मस्त असे खुसखुशीत खायला हवे असतील तर अशी थोडीशी मेहनत तर त्यासाठी घ्यायलाच पाहिजे. यानंतर आता ह्याच्यावर पुन्हा असं थोडंसं मैद्याचं सुकं पीठ भुरळून घ्यायचंय. शंकरपाळ्यांच्या आतल्या बाजूने खूप साऱ्या लेअर्स पडाव्या त्यासाठी ही सगळी मेहनत घ्यायची आहे. बस तर आता काय करायचंय, ह्या दोन्ही कट केलेल्या पार्टला पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करायचंय. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही अशा ह्या मळलेल्या सगळ्या उंड्याच्या लाट्या तयार करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला ह्यांना फटाफट लाटून कट करायला सोपं जाईल. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या दुसऱ्या पार्टला सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलंय. बस तर आता ह्याला असं पट्टीच्या आकारात लांबडं लाटून घ्यायचंय. ह्याला सुद्धा असं अगदी पातळ लाटून घ्यायचंय. बस तर आता ह्याचे मी सुरीने असे अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून असे स्लाइस कट करून घेणार आहे. हे पहा, ह्यांचे कापून असे आयताकृती स्लाइस तयार झाले. तुम्ही ह्यांना तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या शेपमध्ये कट केलं तरी चालेल. बस अशाच पद्धतीने मी सगळ्या अशा स्लाइस तयार करून घेणार आहे. हे पहा, इथे ह्या ताटामध्ये मी मळलेल्या सगळ्या उंड्याच्या ह्या स्लाइस तयार करून घेतल्या. ह्या स्लाइस मी कट करून एका प्लेन पेपरवर ठेवल्या होत्या. जेव्हा ह्या स्लाइस हवेने हलक्याशा सुकल्या तेव्हा ह्यांना मी तळून घेण्यासाठी ह्या ताटामध्ये भरून घेतलंय. तर आता तयार केलेल्या स्लाइस आपण ह्या तेलामध्ये तळायला घालूया. सुरुवातीला तेलामध्ये बसतील तेवढ्या स्लाइस मी ह्या तेलामध्ये तळायला घालणार आहे. बाकीच्या स्लाइस मी दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेणार आहे. तेल मीडियम गरम झालं की मगच ह्यांना तेलामध्ये तळायला घालायचंय. कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये ह्यांना तळायला सोडायचं नाहीये. त्याच्याने तुम्हाला ह्या स्लाइस फक्त वरतूनच तळून डार्क झाल्यासारख्या दिसतील. आतून मात्र ह्या कच्च्याच राहतील. त्याच्याने ह्या तळून म्हणाव्या अशा खुसखुशीत पण नाही होणार. तर अगदी लो फ्लेमवर ह्यांना तेलामध्ये असं उलट सुलट करून मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. तर हे पहा, ह्यांना अगदी लो फ्लेमवर तळल्याने ह्यांचा तळून अजिबात रंग बिघडला नाहीये. ह्यांना तळून रंग फारच छान आलाय आणि आपले हे शंकरपाळे तळून फारच म्हणजे फारच खुसखुशीत देखील झाले. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपले हे शंकरपाळे खुसखुशीत होण्यासोबतच तेलकट सुद्धा झालेले नाहीये. सोड्याचा वापर न करताही आपले हे खारे शंकरपाळे फारच म्हणजे फारच मस्त असे खुसखुशीत, कमी तेलकट आणि चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनून तयार झाले. हे खारे शंकरपाळे तयार करून तुम्ही ह्यांना थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यात भरून ठेवू शकता. अगदी 2 महिन्यांपर्यंत तुम्ही हे शंकरपाळे स्टोअर करून खाऊ शकता. चहासोबत तसेच मुलांची मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी सुद्धा तुम्ही हे खारे शंकरपाळे तयार करून ठेवू शकता. तर दिवाळीच्या फराळासाठी तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असे अगदी खुसखुशीत, कमी तेलकट आणि टेस्टी असे खारे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.